नमस्कार, बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनांद्वारे विनापरवानगी आरएसएसच्या मुख्यालयावर काढण्यात आला मोर्चा. पोलिसांनी बेजनबाग आणि इंदोरा परिसरामध्ये 144 कलम केला लागू. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीमध्ये सोहळ्याचे आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते उपस्थित. आणि चिटणीस पार्क मैदानात रावण दहन आयोजन समिती व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनांद्वारे आज बेजनबाग मैदान नागपूर येथे 11 वाजता कार्यक्रम करून आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पण पोलिसांनी ज्या मैदानातून ही रॅली निघणार होती त्या बेजनबाग परिसर आणि इंदोरा परिसरामध्ये 144 कलम लागू केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चा महारॅलीचं आयोजन आज करण्यात आलं होतं. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु भारत मुक्ती मोर्चाच्या आज होणाऱ्या सभेची आणि रॅलीची परवानगी पोलिसांनी व उच्च न्यायालयाने नाकारली असता आज ते या दोन्ही निर्णयांना न मानता नागपूरच्या महाल स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरती रॅली काढणार होते. म्हणून पोलिसांनी बेजनबाग परिसर आणि इंदोरा परिसरामध्ये 144 कलम लागू केलाय. विविध कारणांसाठी काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने देशभरातून कार्यकर्ते पोहोचले होते. सर, भारत मुक्ती मोर्चानी एका बेजनबाग परिसरात सभा व त्यानंतर बडकस चौक येथे मोर्चा काढण्याबद्दलची अर्ज पोलिसांना दिली होती. ती सर्व विचार करून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. अशी असताना त्यांनी माननीय उच्च न्यायालय येथे रिट पिटिशन दाखल केली होती आणि माननीय उच्च न्यायालयाने पण त्यांचे पिटिशन रिजेक्ट करून त्यांना 7, 8 किंवा 10 नंतर सभा जर आयोजित करायचे असतील तर ते नक्कीच त्याच्याबद्दल अर्ज करतील आणि पोलीस विभाग त्याचे सकारात्मक निर्णय त्यावर घेतील. असे असताना त्यांनी 6 तारखेलाच सभा आणि मोर्चा काढण्याबद्दलची अट धरून बसलेले आहे. पोलिसांकडून त्यांच्याशी चर्चा करण्याची भरपूर प्रयत्न झाली परंतु दुर्दैवीने त्यांची ते किंवा त्यांचे इतर कार्यकर्ते चर्चा करण्यासमोर येत नव्हते. आता सर्व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याची दृष्टिकोनातून शहरात आज 144 CRPC जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. शहरात म्हणजे त्या परिसरात जरीपटका, पाचपौली आणि त्या परिसरात 144 जमावबंदी आदेश निर्गमित करण्यात आलेली आहे. लोकांचं आवाहन राहील की कृपया करून 4 किंवा 4 जास्ती कोणी लोक त्या परिसरात जमू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता जनताशी आवाहन आहे की अशा प्रकारचे लीडर्सचे प्रक्षोभक भाषणाचे बळी न पडता ते कोणत्याही परिस्थितीत तिथे जमू नये आणि पोलिसांना सहकार्य करावी. शहराच्या आम जनताला आम्ही विश्वास देऊ इच्छितो की नागपूर शहर पोलीस दल शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीला हाताळण्यासाठी पण आम्ही तयार आहोत. मला तरी पण विश्वास आहे आणि भारतीय मुक्ती मोर्चाचे नेतृत्वकडून अपेक्षा आहे की त्यांनी आत्ता पण आमच्याशी चर्चा करण्यासमोर यावी. नक्कीच काही ना काही मार्ग आम्ही काढण्याची प्रयत्न करू. विकिबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. सकाळी 9 वाजताच्या वेळेला खूप महत्व असून सर्व बौद्ध विहार आणि दीक्षाभूमीमध्ये बुद्धवंदना आणि समता सैनिक दलाच्या पंचशील ध्वजाला मानवंदना देण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षीही 5 डिसेंबर रोजी दीक्षाभूमीला धम्म पहाट होताच बुद्धवंदना करण्यात आली. इसके लिए जरूरी सभी प्रकार की शिकारी और ईश्वरीयता का बर्ताव करूंगा. मनुष्य मात्र के लिए हानिकारक और मनुष्य के लिए सौ
14 ऑक्टोबर 1956 साली अशोक विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी महाशिरोचंद्रमणी यांच्याकडून सकाळी 9 वाजता दीक्षा घेतली होती, म्हणून सकाळी 9 वाजताच्या वेळेला खूप महत्त्व आहे. 5 डिसेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी धम्मपहाट कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात विविध गायकांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भीमगीते गायली. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना व समता दलाची सलामी कार्यक्रम पार पडला. दिवसभर धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू असताना संध्याकाळी 6 वाजता मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. 5 ऑक्टोबर रोजी दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळाला. सणासुदीच्या दिवशी सुद्धा पोलिसांना नागरिकांच्या सेवेसाठी अविरत काम करतच राहावं लागतं. पण पोलिसांचे आणखी एक रूप काल दसऱ्याला बघायला मिळाले. दसऱ्याच्या व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभमुहूर्तावर कामाचा व जबाबदाऱ्यांचा भार असून सुद्धा शहरातील 5 पावली पोलीस स्टेशनतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते. 5 पावली क्षेत्रातील सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. दीक्षाभूमी नागपूर येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, कमलताई गवई आणि इतरही अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवर यांनी तथागत गौतम बुद्ध, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. तसेच लाखोंच्या संख्येने जमलेल्या बांधवांना देखील नमन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली व बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतला. जनतेशी संवाद साधताना ते म्हणाले की समताधिष्ठित राज्य निर्माण करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच वाटचाल सुरू आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. दीक्षाभूमी विकासाचे काम मी महापौर असताना सुरू झाले आणि विकास आराखडा मंजूर करण्याचे भाग्य मुख्यमंत्री असताना लाभले. दीक्षाभूमीचा वाढीव आराखडा सुद्धा येणाऱ्या काळात पूर्णत्वास जाईल. ही वास्तू प्रेरणाभूमी आहे. सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच त्यांनी इंदू मिल स्मारक, लंडन येथील स्मारक, केंद्रातील विविध विषयांचा पाठपुरावा अशा अनेक विषयांवर यावेळी मनोगत व्यक्त केले. तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदना अर्पित करतो. क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या मातोश्री कमलताई गवई, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, सुधीरजी फुलझेले, राजेंद्रजी गवई, आनंदजी फुलझेले, सुभाषजी चौधरी, मामा येवले, विलासजी गजघाटे, डीजी दाभाडे, चंद्रशेखरजी मेश्राम, प्रदीपजी आगलावे, हंते नागदिवकावकर, डॉक्टर मिलिंद माने, त्याचप्रमाणे श्री अमितेश कुमार, श्री राधाकृष्णन, श्री मनोज सूर्यवंशी, श्री विपिन इवतनकर, श्री प्रशांत नारमवरे, आमच्या बहिणी सीमाताई आठवले, सुटे बाबूजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आले, परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे अनेक लोक मैदानात नाही आहेत, पण वेगवेगळ्या आडोसाला लोक या ठिकाणी आहेत. काही बिल्डिंगमध्ये आहेत, काही आजूबाजूला आहेत. आणि मला असं वाटतं की हा दिवस आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी भगवान गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी माझ्या सर्व बांधवांना भारताच्या प्राचीन संस्कृतीशी आणि प्राचीन धर्माशी जोडतोय, कारण या धर्मामध्ये समता आहे, बंधुता आहे आणि हा धम्म हा वैश्विक धम्म आहे. संपूर्ण विश्वामध्ये ज्या धर्माला मान्यता मिळाली अशा या धर्माशी मी
माझ्या सर्व बांधवांना जोडतोय। आणि हे खरंच आहे, मुख्यमंत्री म्हणून मला वेगवेगळ्या देशांमध्ये जायला मिळालं, मग जापान असेल, चीन असेल, वेगवेगळ्या देशांमध्ये श्रीलंका असेल, या वेगवेगळ्या देशांमध्ये जी प्रगती मला पाहायला मिळाली आणि त्याचवेळी भगवान गौतम बुद्धांच्या धर्माबद्दल जी एक आस्था त्या ठिकाणी पाहायला मिळाली, खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की हा वैश्विक अशा प्रकारचा धर्म आहे ते प्रत्यक्षात पाहण्याचं काम या ठिकाणी या निमित्ताने मी केलेलं आहे। आणि आज आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाने या देशामध्ये समतेचं राज्य प्रस्थापित करून दाखवलं आणि एक असं संविधान जे जगातलं सगळ्यात उत्तम संविधान आहे, जे प्रत्येक माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करतं आणि देशाच्या समोर कुठलीही समस्या आली तरीही त्या समस्येचं समाधान ज्या संविधानामध्ये आहे असं एक संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं। आज देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी देखील म्हणतात की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर चहावाल्याचा पोरगा कधीच पंतप्रधान होऊ शकला नसता, ही या संविधानाची किमय आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो धम्माचा मार्ग आहे, ज्यावेळेस हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं त्यांच्या समोर भगवान गौतम बुद्धांचे धम्माचंच चित्र होतं आणि म्हणून आमचं संविधानही समतेच्या आधारावर बंधुतेच्या आधारावर या ठिकाणी तयार झालं आणि म्हणूनच ते सर्वोच्च अशा प्रकारचं संविधान आज आपल्याला मिळालंय। आज या दीक्षाभूमीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं इथल्या विकासाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे। खरं म्हणजे मी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की माननीय गडकरी साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते आणि मी महापौर होतो त्यावेळी पहिल्यांदा दीक्षाभूमीच्या विकासाचं काम आम्ही सुरू केलं। ही भिंत असेल, रेलिंग असतील, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, मला आजही आठवतं आदरणीय गवई साहेबांचा आशीर्वाद होता, आदरणीय पुंजले साहेब हे सातत्याने त्याचा पाठपुरावा करायचे आणि गडकरी साहेब आणि मी सुरुवातीला इथलं काम सुरू केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस मला संधी मिळाली आपण पहिल्यांदा दीक्षाभूमीला ब वर्गामध्ये टाकलं आणि अ वर्गामध्ये टाकण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडेही। विकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपलं स्वागत।
कोरोनाच्या 2 वर्षांनंतर 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात रावण दहन करण्यात आले. नागपूरच्या चिटणीस पार्क मैदानात रावण दहन आयोजन समिती व भारतीय जनता युवा मोर्चा मध्य नागपूरतर्फे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 30 फूट उंचीच्या प्रतिमांचे फटाक्यांची आतिषबाजी करून दहन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विधानसभा क्षेत्रात रामधाम तीर्थक्षेत्र येत असल्याने सामाजिक दायित्व म्हणून क्षेत्रातील नागरिक शुल्काअभावी वैष्णोदेवीच्या दर्शनापासून वंचित राहू नये या उद्देशाने नवरात्रोत्सवानिमित्त रामधाम तीर्थक्षेत्रात निःशुल्क प्रवेश दिला जात आहे. तसेच रामधाम तीर्थक्षेत्राच्या वतीने वैष्णोधामच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले होते. रामधाममध्ये अष्टमी नवमीला दशमीला 1 लाखच्या वर भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन करिता रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. मनसर येथील प्रसिद्ध रामधाम येथे नवरात्र उत्सवात भाविकांच्या दर्शनासाठी वैष्णोदेवीची दारं उघडले व रेकॉर्ड ब्रेक 1.5 लाख भाविकांना निःशुल्क येथेच वैष्णोदेवींचे दर्शन झाले. वैष्णोदेवीचे दार भाविकांसाठी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी उघडल्याने भाविकांना दर्शन घेता आले. दर्शनाकरिता निःशुल्क व्यवस्था केल्याबद्दल भाविकांनी चंद्रपाल चौकसे यांचे शतशः आभार मानले. पर्यटक मित्र तथा रामधाम तीर्थाचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी माता वैष्णोदेवी मंदिरात विधिवत घटस्थापना केली होती. भक्तांच्या मनोकामना इच्छापूर्तीकरिता अखंड मनोकामना ज्योत देखील प्रज्वलित करण्यात आली होती. यावेळी पूजापाठ, सप्तीपाठ, आरती आदी करण्यात आली. नवरात्रीचे पूर्ण 9 दिवस दररोज भक्तिसंगीत, माता जागरण, रासगरबा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. होम हवन तथा कन्या भोजन कार्यक्रम घेण्यात आला होता. रामधाम येथे विश्वातील सर्वात मोठ्या ओमची निर्मिती केल्या गेली आहे, ज्याचे नाव लिंका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. रामधाम येथे भाविकांना एकाच ठिकाणी बाबा अमरनाथ, द्वादश ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, माता वैष्णोदेवी आणि विश्वप्रसिद्ध ओमच्या दर्शनासोबतच भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर आधारित झाकी पाहावयास मिळते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरीत रावणाचा ऐतिहासिक वध दरवर्षी केला जातो. या विलक्षणीय सोहळ्याला तालुक्यातील 1000 नागरिकांची उपस्थिती बघावयास मिळाली. परिसरातील मानापूर शिवार वाकाटक काळापासून डिगीचा मैदान म्हणून ओळखला जातो. जय श्रीराम, जय जय श्रीरामचा जयघोष करत मोठ्या उत्साहात राम मंदिरावरून मोठ्या शस्त्रासह निशाणे तसेच अनेक शहरातील आखाडे आपले कला प्रदर्शन करीत मोठ्या संख्येने डिगीच्या मैदानावर पोहोचून रावणाचा वध केला गेला. गोंदिया येथील शंकर चौकात युवा दसरा उत्सव समितीच्या वतीने सिंधी क्रीडांगणावर हजारोच्या गर्दीत राम लक्ष्मण हनुमान नृत्याची प्रदक्षिणा करत भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीत 30 फुटी रावणाचे दहन करण्यात आले. शहर व ग्रामीण भागातून हजारोच्या संख्येने लोक जमले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रादेशिक जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. हमारे साथ हमारे समाज को हमेशा इनका सहयोग प्राप्त होता है. श्री रोहित जी अग्रवाल, इसलिए मैं निवेदन करता हूँ. मंडल की ओर से मैं आप सभी को
विजयादशमी की शुभकामनाएं देता हूं। आपने मुझे मंच पर बुलाया, उसके लिए मैं आभार, धन्यवाद। इस विजयादशमी की, इस विजय उत्सव की मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। और प्रभु राम जी ने जिस प्रकार से समाज के सभी घटक को साथ में लेकर के रवाना किया था, बुराई का अंत किया था, बुराई का रावण परंपरा है हमारी स्वागत की। मैं इससे भी दोनों आयोजन किया विजयादशमी के उपस्थित हमारी योजना के नाटले आम मेरे छोटे भाई विनोद अग्रवाल, हमारे वरिष्ठ मनोहर जी आसवानी, सुनील जी केलंका, नारायण जी चांदवानी। तर वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह, बघत रहा वीकेबी न्यूज, नमस्कार।